The thief outsmarted by a boy. एका मुलाने एका चोराला धडा शिकवला. एकदा एक चोर होता. तो स्वतःला खूप हुशार समजत असे आणि त्याला त्या गोष्टीचा खूप गर्व होता की मी खूप हुशार आहे. कुणीही माझ्यासारखा हुशार नाहीये आणि मला कुणीच उल्लू बनवू शकत नाही. मीच लोकांना एकटा उल्लू बनवू शकतो. एके दिवशी त्या चोराला एका विहिरीत जवळ एक मुलगा रडताना दिसला. त्या चोराने त्या मुलाला विचारले, का रे बाळा, का रडतोस, काय झाले तुला? तेव्हा त्या मुलाने एका तुटलेल्या दोरीचा तुकडा त्या चोराला दाखविला आणि म्हटला की माझी एक चांदीची बाटली या विहिरीत पडली आहे आणि ती मी काढू शकत नाहीये. तेव्हा त्या चोराने विचार केला की हा तर चांगला चान्स आहे. आता मी ही चांदीची बादली स्वतः काढेल आणि तिला चोरून घेईल. मग तो म्हणाला की हे मुला, तू रडू नकोस, मी तुला मदत करतो, मी तुझी बादली शोधून देतो. चोराने त्याचे कपडे काढले आणि खाली जमिनीवर ठेवले व त्याने विहिरीत उडी मारली. तो चांदीची बादली शोधू लागला पण त्याला चांदीची बादली काही सापडे ना. नंतर तो बाहेर आला आणि त्याने बघितले की तेथे मुलगा नाहीये आणि त्याचे कपडे पण नाहीये. मग त्याला समजलं, त्या मुलाने ह्या चोराला धडा शिकवला की स्वतःला कधीच
जास्त हुशार समजू नये.